अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2023 पदवीधर महिलांसाठी ही खरंच सुवर्ण संधी आहे आणि मला माहिती आहे की पदवीधर महिला ह्या कदाचित घर सांभाळून या पदासाठी जर तयारी करू इच्छित असाल तर नक्कीच त्या संदर्भातलं एक अभ्यासाचं नियोजन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे बघणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याद्वारे तुम्ही जर तयारी केली तर तुमची निवड 100% होणार आहे. याबद्दल मी 100% खात्री तुम्हाला देतो. बघूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच याची खात्री येईल. एक समोर तुमचा इमेज आहे, या इमेजमध्ये दाखवायचा मी प्रयत्न करतो की हे जे वृक्ष आहे, हे जे झाड आहे, हे जे बी आहे, ह्या बीतून हे वृक्षाची निर्मिती झाली आहे. आता हा वृक्ष निर्माण होताना किंवा हे झाड तयार होताना ह्या झाडाला योग्य प्रकारे सर्व गोष्टी जर प्रॉपर प्रमाणात मिळाल्या, ठराविक वेळेत मिळत गेल्या, टप्प्याटप्प्याने मिळत गेल्या, त्याची वाढ होणार निश्चित आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी जे सांगणार आहे 100% शेवटपर्यंत बघा, 100% तुम्ही यशस्वी व्हाल. कशावरून सांगतो की एखाद्या वृक्षाला जर योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी योग्य वेळी मिळत गेल्या तर वाढ निश्चित आहे, येतं लक्षात. सो त्या अनुषंगाने दुसरा एक व्हिडिओ तुमच्या समोर ठेवला आहे की चार वृक्ष तुमच्या समोर ठेवले, एकाच वेळेस हे जमिनीमध्ये पेरले होते पण उगवल्यानंतर लक्षात आलं की एकाची वाढ चांगली झाली, एकाची थोडी कमी झाली, एकाची वाढ झालीच नाही आहे, ते काय म्हणजे आपण कोमेजून गेलंय आणि चौथा अजून वाढायलाच तयार नाही आहे. याचा अर्थ तुम्ही ज्या वृक्षाच्या चांगल्या पद्धतीने काळजी घेता, ज्या स्वप्नाची जे होण्यासंदर्भात तुम्ही विश्वासू आहात, होण्यासाठी तुम्ही पूर्ण काळजी घेतात, ते वृक्ष लवकर वाढतात, ते स्वप्न तुमचे लवकर पूर्ण होतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न बघणारे भरपूर जण आहे पण या स्वप्नांची काळजी घेणारे खूप कमी आहे. या स्वप्नांची काळजी जर घेतली तर एक दिवस स्वप्न हे प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. सो अशी काळजी आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. हे बघा, हे पीक वाढण्यासाठी काय काय महत्वाचं आहे, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहे, काही कमी प्रमाणात महत्वाचे आहे, काही जास्त प्रमाणात महत्वाचे आहे, पण प्रत्येकाचं महत्व त्यांच्या जागेवर बरोबर आहे. मग तुम्हाला माहिती आहे की झाडाला वाढण्यासाठी कॅल्शियम लागतं, नायट्रोजन लागतं, पोटॅश लागतं, सोडियम लागतं, मॅग्नेशियम लागतं, सल्फर लागतंय, पण हे सगळं योग्य प्रमाणात योग्य वेळी मिळालं तर त्याची वाढ चांगली होणार आहे. एकाच वेळेस सगळे दिले तर वाढ होणार नाही आहे, टप्प्याटप्प्याने कालावधीने खूप वेळेने दिलं तरी उपयोग होणार नाही आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा मिळालं पाहिजे प्रत्यक्ष. तर या उदाहरणाने तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला हे अभ्यासाचं नियोजन करायचं असेल एक महिला म्हणून, मला माहिती तुमच्याकडे जबाबदारी असणार आहे, खूप जास्त वर्कलोड पण असणार आहे, घर आणि कुटुंब सांभाळायचं आहे, हे सगळं चालू असताना तुमचं जर स्वप्न आहे की मला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये पर्यवेक्षिका म्हणून काम करायचं आहे, मला सिलेक्ट व्हायचं आहे, सिद्ध व्हायचं आहे, माझं ग्रॅज्युएशन झालंय, ग्रॅज्युएशन होऊनही मी जर काही करू शकले नाही, माझे स्वप्न मागं पडलेले आहेत, जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या 9 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या ह्या प्रॉपर जर फॉलो केला तर मी गॅरंटी देतो, तुम्ही खूप काळजीने अभ्यास केला तर मी गॅरंटी देतो की 100% सक्सेस व्हाल. कोणते 9 मुद्दे आहेत सांगणार, 9 मुद्दे तुम्हाला एकदम सोपे वाटतील पण हे मुद्दे प्रत्यक्ष तुम्ही जगताना वापरता आले पाहिजे. जगताना हा प्रत्येक मुद्दा प्रत्येक ठिकाणी योग्य वेळी तुम्हाला वापरता आला पाहिजे तर सक्सेस होणार आहे. काय काय आहे, जीवनात ध्येय ठेवली पाहिजे, स्वतःच्या स्वप्नावर विश्वास ठेवली पाहिजे, जबाबदारी ओळखली पाहिजे, इच्छा शक्ती तुमच्याकडे प्रचंड असावी लागेल, वेळेचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीला सातत्य ठेवावं लागेल, विकनेसला ओळखता आलं पाहिजे, तुमच्यात काय विकनेस आहे त्याच्यावरती काम करा, तिथेच तर खरं काम करायचं आहे. कमी वेळेत जास्त अभ्यास केला पाहिजे आणि कमीत कमी पुस्तके तुम्हाला वापरता आली पाहिजे, जास्तीत जास्त वाचता आली पाहिजे. त्यातला एक मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, ध्येय कसे असावं तुमच्या जीवनामध्ये, ध्येय 100% असावं, ध्येय विरहित जीवन म्हणजे जीवन नाहीच आहे. तुमच्या लाईफमध्ये जर थ्रिल नसेल तर लाईफ जगायलाच मजा नाही आहे. ध्येय विरहित जर एखादं नावाडी नाव घेऊन जात असेल त्या नावेला दिशाच नाहीये, ध्येयच नाहीये, कुठे भरकटणार आहे, कुठे जायचं हे माहीतच नाहीये. सो तुम्ही प्रत्येक तुमच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक दिवसागणिक, प्रत्येक आठवड्याघणिक, महिन्यागणिक, वर्षागणिक एक टार्गेट ठेवता आलं पाहिजे, एक ध्येय ठेवता आला पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे तर तुमच्या लाईफमध्ये लाईफ जगायला मजा आहे, थ्रिल पाहिजे लाईफमध्ये, येतं लक्षात. मग हे ध्येय कसं असावं तुमचं, स्पष्ट असावं, स्पष्ट असावं, मला हे मिळवायचं आहे, स्पष्ट आहे, मला अंगणवाडीका परीक्षक व्हायचंच आहे 2023 मध्ये, हे स्पष्ट माझं ध्येय आहे, बाकीचं मी नंतर बघणार, बाकीचं काय करायचंय, मला काय व्हायचंय ते बाजूचं, पण मी पहिली पायरी निश्चित केली आहे, ह्या पायरीवर जाण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, हे ध्येय माझं निश्चित आहे, स्पष्ट आहे, निश्चित आहे आणि स्पष्ट आहे, हेच करायचं निश्चित आहे आणि स्पष्ट आहे. नाहीतर होतं काय, अभ्यास करताना खूप जास्त सरळ सेवेच्या एक्झाम येतात आणि बराच वेळेस विद्यार्थी अभ्यास करताना काय करतो की ही पण एक्झाम, ती पण एक्झाम, ती पण एक्झाम,
खूप आहे, पण एका वेळेस मला एकच करायचे, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा तोच आहे, मोजता येणार असावं परत माझं ध्येय. कारण अनेक वेळेस बरेच विद्यार्थी एका वेळेस अनेक ध्येय ठरवतात पण एक पण मिळत नाही. विद्यार्थी म्हणून एका वेळेस एक, तुम्ही अनेक ध्येय मिळवू शकतात पण एका वेळेस एक झालं की मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. नाहीतर सर सगळं सगळंच घेऊन बरोबर जायचं म्हटलं तर जड होतं. जड झाला व्यक्ती उंचीवर पोहोचू शकत नाही. साधं उदाहरण घ्या, रॉकेट आहे. आपण जेव्हा अग्निशम वरती पाठवतो, रॉकेट वरती पाठवतो, आपण वरती पाठवत असताना हळूहळू त्याचं वजन कमी होतं आणि एकटा मग पृथ्वीच्या भोवती तो फिरत असतो. म्हणजे वजन कमी करावं लागतं, जास्त वजन घेऊन तुम्ही वरती जाऊ शकत नाही. ज्याचं वजन जास्त त्याच्यावर गुरुत्वाकर्षण बल काम करतं, त्याला खालीच ठेवतं, वर जाऊ देत नाही. वजन कमी केलं पाहिजे. इन दॅट केस मला म्हणायचं आहे की एका वेळेस एकच ध्येय ठेवा, त्याच्या दिशेने पावलं टाका, तुमचा कॉन्फिडन्स वाढल्याशिवाय राहणार नाही. तिसरा आणि चौथा मुद्दा आहे, वेळेची सीमा असणार पाहिजे, लिमिटेशन पाहिजे ना त्याला. मला किती दिवसात मिळवायचं आहे, एक आठवड्यात मिळवायचं आहे, दोन महिन्यात, तीन महिन्यात, दहा महिन्यात, एक वर्षात, एक वर्षाचं ब्रेक करा, त्याचं ब्रेक करा, त्याचं ब्रेक करा. मायक्रो प्लॅन करा, दिवसावर या, तासांवर या, मिनिटांवर या, सेकंदावर या. ठरवा तुमचं ध्येय, तुम्हाला किती वेळेत मिळवायचं, असं तुमचं स्पष्ट ध्येय असावं लागेल आणि ह्या ध्येयाच्या अनुषंगाने तुमचे पाऊलं परफेक्ट पडली पाहिजे. पुढचे तीन मुद्दे आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. तुम्हाला जी तीच स्वप्न पडतात, जी स्वप्न तुम्ही साकार करू शकतात, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला वेगळे स्वप्न कधीच पडू शकत नाही जे तुम्ही बनू शकत नाही. तुम्ही जे करू शकता, जे होऊ शकता, जे बनू शकता, जी कॅपॅबिलिटी तुमच्यामध्ये आहे, तेच स्वप्न तुम्हाला पडतात, वेगळी स्वप्न पडत नाही. दोन व्यक्ती समोर ठेवा, दोघांनाही रात्रीत सारखी स्वप्न कधीच पडत नाही, वेगळी स्वप्न पडतात. कारण प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीनुसार तुम्हाला स्वप्न पडतात, त्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा, ठाम राहा, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा, स्वतःमध्ये तो विश्वास बाळगा. तुम्ही करू शकतात हा विश्वास कुणीच तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही स्वतःच स्वतःला तो विश्वास देऊ शकता. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी ओळखा. माहिती आहे मला की तुम्हाला जबाबदारी आहे, तुम्हाला घर सांभाळायचं आहे, सासू आहे, सासरे, दीर आहे, ननंद आहे, नवरा आहे, त्याचे डब्बे आहे, मुलं आहे, त्याचे डब्बे, मुलं शाळेत जायचे, त्यांना सांभाळायचं, त्यांचं शिक्षण आहे. ही सगळी जबाबदारी एका बाजूला ठेवा आणि तुमची स्वतःची जबाबदारी तुम्ही घ्या. ही सगळी जबाबदारी पण तुमचीच आहे, तुम्हाला स्वतःमध्ये ग्रोथ करायची आहे, स्वतःचं स्वप्न साकार करायचं, ही सुद्धा जबाबदारी तुमचीच आहे. ही सुद्धा जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. उगाच त्याच्यासाठी तुम्ही कारणं देऊ नका. माझ्याकडे खूप कामं असतात, माझं घर खूप मोठं आहे, माझं घर मोठ्या फॅमिलीचं आहे, मला जमत नाही, मला हे काम, ते काम, ते काम. उगाच उदाहरण देऊ नका, उगाच कारणं देऊ नका. कारणे देणारी कधी सक्सेस होत नाही. कारणे असतील तरी चालतील, पण त्या कारणात तुम्हाला वेळ शोधता आला पाहिजे. ते कारणं तुमची अशी असावीत की त्या कारणामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचले असावेत. ती कारणच तुम्हाला मोठे होऊ देतात. लक्षात ठेवा, ज्याच्या घरी अभ्यास करायला लाईट नाहीये तोच विद्यार्थी आज मोठा झालाय. ज्याच्या घरी गाडी नाहीये तोच विद्यार्थी आता विमानात फिरतो. म्हणजे तुमचे वीकनेस आहे, तुमच्याकडे ज्याचा अभाव आहे त्याच्यामुळे तुमचा प्रभाव आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. सो स्वतःची कुटुंबाची जबाबदारी घ्या, ते सोडून चालणार नाहीये. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकत नाही तुमच्या हस्बंडला, तुमच्या सासऱ्याला, तुमच्या घरच्यांना की मी आता काहीच करणार नाही, फक्त अभ्यास. हे चालणार नाही. हे सगळं सोडून तुमची मानसिकता होणार नाही अभ्यासाची, सगळं पकडून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग ते वेळ कसा काढायचा मी पुढे सांगतो तुम्हाला. सो ही जबाबदारी ओळखा आणि स्वतःची सुद्धा जबाबदारी ओळखा. म्हणून मी मुद्दाम टाकलंय, स्वतःची एक जबाबदारी आणि तुमची, तुमच्यावर डिपेंड असणारी इतर लोकांची, तुमची जबाबदारी, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट करता आल्या पाहिजे. दोन्ही गोष्टी एका बरोबर घेऊन जाता आल्या पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे, प्रचंड इच्छाशक्ती असावं लागेल. प्रचंड म्हणजे अगदी प्रचंड. कुणी किती हलवलं, किती काही म्हटलं, किती डावललं, किती डिप्रेस करायचा प्रयत्न केला, तर तुमची इच्छाशक्ती एका उच्चतम लेवलला असावं लागेल. तरच तुम्हाला ह्या प्रत्येक लाईफमधल्या प्रत्येक एक्झामला सामोरं जाता येईल आणि सक्सेसपर्यंत पोहोचता येईल. हे खूप महत्त्वाचे मुद्दे, इच्छाशक्ती प्रचंड भरलेली असावा तुमच्यामध्ये. आपण म्हणतो ना की देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग सापडेल, इच्छाच नसेल तर मार्ग सापडणार कसा. सो इच्छा असणं खूप गरजेचं आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही एका लेवलला येऊन थांबलात. तुमचं लग्न झालं असेल, कदाचित अनमॅरिड असाल, तुम्ही एका लेवलवर आहात की तुम्हाला आता गरज आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, मला काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. मला माहिती आहे, एक पाऊल जेव्हा तुम्ही सिद्ध करून दाखवतात ना, तुम्हाला 100 पावलं जाण्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला उद्युक्त करतात, प्रभावित करतात, तुम्हाला जाण्यासाठी परमिशन देतात. तुम्ही पहिलं पाऊल तर टाका, भविष्यात अजून तुम्हाला भरपूर पाऊलं पुढे जायचे. सो लक्षात ठेवा, इच्छाशक्ती तुमच्यामध्ये असावं लागेल. मी नेहमी सांगतो, तुमच्यामध्ये इच्छा शक्ती असेल तर ऑटोमॅटिक जुळून येतं, वातावरण बनून येतं, घडतं. पण तुमची इच्छा शक्ती कमी होऊ देऊ नका. हे मुद्दे झाल्यानंतर पुढचे मुद्दे आहे, वेळेचं योग्य नियोजन करा. आता यामध्ये महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा, सगळ्या गृहिणींना, सगळ्या महिलांना सांगायचं आहे.
वेळेचं प्रॉपर नियोजन करा. वेळेचं नियोजन करत असताना काही मुद्दे मी तुम्हाला नोट करून ठेवा. पहिला मुद्दा, तुम्हाला दररोज वेळ चोरता आला पाहिजे. दुसरा मुद्दा, तुमचा वेळ विनाकारण कुठे अजिबात वाया घालवायचा नाही. तिसरा मुद्दा, कुणाशी चर्चा जर करायची असेल तर अभ्यासाच्या व्यतिरिक्त चर्चा करण्याचं टाळा. तुमच्या फॅमिलीत जरी तुम्ही तुमच्या हजबंडबरोबर, तुमच्या भावावर, तुमच्या बहिणीबरोबर, सासू कुणासाठी तुम्ही बोलत असाल तर तुमच्या बोलण्यामध्ये विषय असावा अभ्यासाचा. अंगणवाडी पर्यवेक्षकाचा काय अभ्यासक्रम आहे, मराठी काय आहे, व्याकरण काय, सब टॉपिक काय, इंग्लिशचा काय, क्वांट रिजनिंग काय, जीके काय, जनरल नॉलेज काय, सध्या काय घडते जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, हे विषय तुमच्या चर्चेमध्ये असावे लागतील. बघा, तुम्ही स्वप्न जर बघितली आहे पण स्वप्नाच्या दृष्टीने पावलं टाकण्याचा हा पहिलाच मुद्दा आहे की तुम्ही स्वप्न विसरता कामा नये. स्वप्न नेहमी तुमच्या समोर असतील तर स्वप्नांबद्दल विचार येतील. स्वप्नांबद्दल विचार येतील तर तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या स्टेप घ्यायला आपलं माइंड बरोबर उद्युक्त करेल. आणि लक्षात ठेवा, हे तुमच्या नजरेसमोर असावं लागेल. तुमच्या बसता, उठता, हसता, खेळता, झोपता तुम्हाला ते स्वप्न दिसता दिसलं पाहिजे. दिसलंच पाहिजे तरच ते शक्य आहे. म्हणून मी सांगतो, वेळेचं नियोजन करा. काय, वेळ चोरायला शिका. म्हणजे काय, तुमचे कामात जबाबदारी ओळखली, मला हे काम करायचं, ते काम झालं पटकन आवरा, वेळेत आवरा, अभ्यासाला बसा. तुम्ही, तुम्हाला जर घरी जबाबदारी आहे, ही जबाबदारी माझी आहे, माझ्याशी होणार नाही, ती जबाबदारी कम्प्लीट करा. पण तुम्हाला असं वाटतं एखादं काम आहे, माझी मुलं, माझे हजबंड, माझे घरातली व्यक्ती करू शकतात, तर त्यांना जबाबदारी द्या, त्यांना सांगून बघा. बघा, काही महिला अशा पण आहेत की सगळं तेच करत बसतात. घरच्यांना सांगून बघा, केलं तर चांगलीच गोष्ट आहे, सांगायला काय हरकत नाही. कधी कधी प्रश्न सोडून दिले की सुटतात, कधी कधी सांगावे लागले की मग सुटतात. दोन्ही मुद्दे लक्षात घ्या. सो बोलायला घाबरू नका. तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे, तुम्हाला इथं काहीतरी बनून दाखवायचंय, तर बोलायला हिचकचू नका. बोलायला सांगा, एवढं छोटंसं काम आहे. आई तुम्ही करता का, वडील तुम्ही करता का, बाबा तुम्ही करता का, आहो तुम्ही करता का, काहो तुम्ही करतात का, सांगायला विसरू नका. जर ते होत असेल, तुमचा वेळ वाचत असेल, तर वेळ चोरायला शिका. दिवसभरातले नियोजन बघता, तुमच्याकडे जबाबदारी असेल तर रात्री मुलं झोपल्यानंतर तुम्ही 2 तास वापरू शकता. इव्हन तो नाही रात्री जमलात तर सकाळी उठून तुम्ही 2 तास वापरू शकता. हे 2 तास 3 तास तुमच्या लाईफमधले खूप महत्वाचे. हे 2 आणि 3 तास भविष्यात तुम्हाला 24 तास जगायला मजा देणार आहे. सो 24 तास लाईफ जगायचं असेल चांगलं दिवसभरात, तर आत्ताचे 2, 3, 4 तास काढायला शिका. कदाचित दुपारचा वेळ मिळतो, मुलं जर शाळेत जात असतील, मुलं झोपत असतील, तर दुपारचे 2-3 तास काढा. रात्रीचे किंवा पहाटेचे 2-3 तास काढा. मला माहिती आहे तुम्ही हे जर काढायला शिकलात, याला कारण मात्र अजिबात देऊ नका. तुम्ही कारण देत बसाल की माझी झोप होत नाही, माझ्याकडे काम असतं, हे असं अजिबात जबाबदार देऊ नका. अजिबात कारणं देऊ नका. ही कारणं तुम्हाला मागे खेचणारी आहे. कारण कशी असावी, पुढे नेणारी असावी, पुढे जाणारी असावी, तुम्हाला नेहमी प्रत्येक पावलावर विश्वास देणारी असावी. असे कारण शोधा, डेफिनेटली तुम्हाला वेळ मिळेल. मी सांगतो, 5 तास सगळ्या गृहिणी, सगळ्या महिला काढू शकतात. दिवसभरातले 2-3 तास आणि पहाटेचे 2-3 तास काढले तरी तुमचा अभ्यास सफिशियंट आहे. दिवसभरात तुमचं नियोजन तुम्ही जरी 6 तास जरी केलं, 5 तास किंवा 7 तास, मिनिमम 5 मॅक्झिमम 7 तास जरी वेळ दिला ना, तरी तुम्ही ह्या आगामी येणाऱ्या एक्झाम मध्ये क्रॅक व्हाल, यात काही शंका नाही. मला वेळेचं नियोजन प्रॉपर इथं झालं पाहिजे. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला अभ्यासक्रम आणि त्यानुसार मायक्रो पण त्याच्यावर देणार आहे. सो तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. सातत्य खूप महत्वाचं आहे. ते बघा, सातत्याला खूप महत्व. चाकू घेतल्यानंतर तो वापरानंतर कालांतराने त्याला धार द्यावी लागते, धार द्यावा लागते, कंटिन्यू धार द्यावी लागते. लहान मुलाला जर तुम्ही शिकवत असाल तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण लहानपणी शिकलोय, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसनेच माणूस परफेक्ट होतो. सायकल तुम्ही शिकलात, एक दिवस शिकला, 10 दिवस घेतलीच नाही सायकल, परत जमणार नाही. दररोज थोडी शिकावं लागते. एक एक स्टेप स्टेप करत करत तुम्ही सायकल शिकलात, 2-व्हीलर शिकलात, 4-व्हीलर शिकलात. लक्षात आहे ना तुम्हाला? सायकल तुम्ही अशी नाही शिकलाय, लहान असताना तुम्ही बोलायला असे नाही शिकलाय, लहान असताना तुम्हाला लिहायला असं नाही शिकवलं गेलंय. एकदा शिकला म्हणून शिकला नाही, तुम्ही प्रॅक्टिस करत गेला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्य ठेवलं तर काहीही अचीव होऊ शकतो. प्रयत्न करिता वाळूचे कणे रगडिता तेलही गळे, प्रयत्नांती परमेश्वर. हे विचार अजिबात अशी बनलेलं नाही, त्याच्यामागे उदात्त मोठा ध्येय आहे. सो लक्षात ठेवा, सातत्याला खूप महत्वाचं आहे. दररोज झालं पाहिजे. एखादी महिला म्हणू शकते की मी सर रविवार मोठी सुट्टी असते, रविवारीच काय असेल तो अभ्यास करतो, चालणार नाही. दररोज तुम्हाला वेळ द्यावा लागेल, दररोज सातत्याने टचमध्ये राहावं लागेल, दररोज करावं लागेल. एखाद्या व्यक्तीला एकदा भेटलो, 10 दिवसांनी भेटलो तर आपण ओळखत नाही. त्या व्यक्तीला दररोज जर भेटलो तर त्या व्यक्तीबद्दल सगळं सांगू शकतो आपण. मग विषयाला दररोज भेटलं पाहिजे. तुमच्या ड्रीमला, तुमच्या स्वप्नाला दररोज भेटलं पाहिजे. स्वप्न साकार करण्यासाठी ज्या स्टेप आहे त्या स्टेपला दररोज भेटलंच पाहिजे. आवर्जून त्याचा विचार केलाच पाहिजे. सो दररोज भेटणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सातत्य महत्वाचं आहे. विकनेस ओळखा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्या विकनेस जर कोणी सांगत असेल तर तो तुमचा मोठा गुरु आहे. तुमच्यामध्ये काय कमी आहे जर तुम्ही सांगत असेल तर त्याच्या नेहमी सानिध्यात राहा.
तुमच्यामध्ये विकनेस जर तुम्हाला कळला तर त्याच्यावरती काम करता येईल. मला सांगा लाईफमध्ये काम कुठे करायचं आहे, ह्या एक्झाममध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल तर कशावरती काम करावं लागेल, कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावा लागेल, ते काय आहे, तर तो विकनेस आहे, तो तुमच्या लक्षात येत नाही. बराच वेळेस बॉडी कमवायची, पण बॉडी कमवण्यासाठी माझ्या बॉडीमध्ये कसली कमतरता हे जर माहीत नाहीये, दररोज तर खातोय, दररोज तो व्यायाम करतोय पण तब्येत बनत नाहीये, अरे तुझ्यामध्ये कमी काय आहे, काय खाल्लं पाहिजे, कोणतं जीवनसत्व कमी, हे जरच माहीत नसेल तर कशी बॉडी बनेल बरं तुझी. म्हणून सॉइल मधून एखादं क्रॉप पीक जर घ्यायचं असेल तर सॉइलचं आपण काय करतो, मेजरमेंट करतो, माती परीक्षण करतो, त्या मातीमध्ये कोणतं मूलद्रव्य कमी आहे, ते मूलद्रव्य टाकल्याशिवाय ते पीक सुदृढ येणार नाही. म्हणून माती परीक्षण केलं जातं. तब्येतीचं तसंच आहे, अभ्यासाचं तसंच आहे. अभ्यासामध्ये तुम्हाला विकनेस शोधता आले पाहिजे. चार विषयांचा अभ्यास करायचा आहे. कोणत्या विषयात, त्या विषयातल्या कोणत्या उपघटकामध्ये तुम्ही वीक आहात हे समजलं पाहिजे. आणि सांगण्याचं काम तुम्हाला मार्गदर्शक करतील, तुमच्या आजूबाजूला असतील, तुमच्या घरात असतील, अशा मार्गदर्शकांकडनं कमी वेळेत हे मार्गदर्शन घ्यायचं अजिबात विसरू नका. आणि शेवटचे दोन मुद्दे तुम्हाला सांगायचे, कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे. बुक लिस्ट फायनल करताना लिमिटेड करा, कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा वाचा, तोच मुद्दा पुढचा आहे. कमीत कमी पुस्तकं जास्त वेळ वाचा आणि कमी वेळेत जास्त अभ्यास होण्यासाठी काय करा, मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मेकॅनिकल शिकलेला मेकॅनिकल नाहीये, त्याला साधं तो दररोज प्रॅक्टिस करून शिकलेला आहे गाडी रिपेअर कशी करायची, त्याच्याकडे डिग्री नाही, डिप्लोमा नाही, तरी पण तू हुशार आहे. एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरची गाडी जेव्हा बंद पडते, बंद पडल्यानंतर त्या मेकॅनिकल इंजिनियरला ती गाडी चालू होत नाही, पण तो दहावी पास, दहावी नापास विद्यार्थी, एखादा कामगार असतो, तो येतो आणि ती गाडी चालू करून दाखवतो. त्याच्या मागेच काय, त्याच्या मागे त्याने कंटिन्युअस सातत्याने कमी वेळेत तो जास्त शिकलेला कसा शिकलाय, अनुभवातून शिकलाय. इथे लक्षात घ्या की जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला कोण सांगू शकतं, मार्गदर्शक. मार्गदर्शकाचा रोल महत्वाचा आहे. एखादं लेक्चर, माझं लेक्चर आहे, कुणाचं लेक्चर, एखाद्या विषयाचं लेक्चर तुम्ही जर ऐकत असाल तर ती विषयाची कन्सेप्ट तुम्हाला पुस्तकातून वाचताना खूप वेळ लागू शकतो, पण तीच कन्सेप्ट जर तुम्ही एखाद्या शिक्षकाकडनं ऐकली तर कमी वेळेत तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. कारण शिक्षक तुम्हाला खूप जास्त उदाहरण देणार आहे आणि त्या उदाहरणातून ती कन्सेप्ट अगदी डोक्यात फिट होणार आहे. जर असं होत असेल तर नक्की मार्गदर्शन घ्या, कारण वेळ कमी आहे. ह्या कमी वेळेत मॅक्सिमम अभ्यास करायचा असेल, जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला असेल ते मार्गदर्शन घ्यायला विसरू अजिबात नका, कारण हा वेळ खूप महत्वाचा आहे. आणि ह्या कमी वेळेत भविष्य तुम्हाला घडवायचं असेल तर हे नक्की करा. त्यासाठी इग्नाईट अकॅडमीकडनं एक बॅच पण अनाऊन्स केलेली आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023 भरती आहे, ऑनलाईनची बॅच आहे, 2999 फीज आहे. आणि ही पूर्ण बॅच शिकवण्यासाठी आपले एक्सपर्ट फॅकल्टी आहे, जी एक्झाम तुमची कदाचित ऑनलाईन IBPS घेऊ शकते. IBPS पॅटर्न खूप महत्वाचा आहे आणि IBPS एक्सपर्ट फॅकल्टी तुमच्या समोर आहे. नुकतीच ज्ञान वराडे सर किंवा योगेश बोबडे सर किंवा बोराडे सर, बोडके सर आहे, मी स्वतः अमोल गाडेकर सर आहे, शेळके सर आहे. यापैकी तुम्हाला माहिती असेल की ज्ञानेश्वर वराडे सरने आत्ता एक्झाम IBPS दिली होती, टॉप 10 त्यांचं नाव आहे. ते गेले नाही तिकडे, पण टॉप 10 मध्ये सांगायचा उद्देश हा आहे, ह्या सगळ्या फॅकल्टी एक्सपर्ट आहेत त्यांच्या विषयामध्ये. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार असेल तर फायदा करून घ्या, अभ्यासाला लागा. काही शंका असेल तर इग्नाईट अकॅडमीची पूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे. काउन्सिलिंगसाठी सुद्धा आम्ही मुलांना बोलत असतो, त्यांच्याशी बोलत असतो, नियोजन करून देत असतो. बऱ्याच महिलांशी माझं बोलणं होत असतं. दररोजचा टाईम 4 ते 4:30 असतो, इतर नंबर वेटिंगला असतात, पण दररोज काही व्यक्तींशी माझं बोलणं होत असतं. तुम्ही माझ्याशी बोलू शकता, माझा नंबर मी नेहमीप्रमाणे सांगतो, 94-20-12-44 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुमचे मेसेज पाठवा, तुमचे उत्तर मी तुम्हाला नक्की देईल, किंवा ह्या कमेंटच्या अगेन्स्ट, सॉरी या व्हिडिओच्या अगेन्स्ट कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा, त्याची उत्तर तुम्हाला देतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि काही मदत लागली तर नक्की कळवा. हे सगळं तुम्हाला आम्ही देणारच आहोत. अनुभव शिक्षक वृंद PDF स्वरूपात नोट्स आहे, रेकॉर्डिंग लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज आहे तुम्हाला, सराव प्रश्नांचे डाऊट क्लिअरिंग सेशन, आणि तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग पण असणार आहे. काही शंका असेल तर हा एक नंबर आहे, 88-85-25-61-17, ह्या नंबरला कॉल करायचं विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा.